हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर हे आम्ही आता गावावरून आणलेली झाड आहेत, हिथंच असतात. ज्यावेळेस गावी कधी जातो तेव्हा घेऊन जात असतो. शेंगदाणे पण थोडे होते, त्यांना फोडून वाळत घातले होते बाहेर. वाळत म्हणजे उन्हासाठी वाळवायला ठेवले होते. नंतर रोज सकाळी अशी भाजीवाली येते. आता आम्ही काही जास्त भाज्या घेऊन ठेवत नाही. ज्यावेळेस म्हणजे रोज येतेच भाजीवाली, न चुकता रोज येते. त्यामुळं भाजीवाली आली का तिच्याजवळून भाज्या घ्यायच्या आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची. आणि आज आभाळ पण होतं आणि ऊन वगैरे आज कसलंच पडलं नाही. आणि झालं काय, आज लाईटच नव्हते. त्यामुळे मी थोडा वेळ लाईटची वाट बघत बसले, पण लाईट काय यायचं दिसेना. त्यामुळे मी काय केलं, चला म्हणलं आता स्वयंपाकाला सुरुवात करावी. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेच, आमच्या किचनमध्ये खिडकीच नाही. आणि खिडकी नसल्यामुळं अंधार खूप जास्त असतो. त्यामुळं दिवसा रात्री कधी पण स्वयंपाक करा, लाईट लावूनच स्वयंपाक करावा लागतो. त्यामुळे एका साईडला मी टॉर्च लावली होती आणि त्याच्यावर चालला होता माझा स्वयंपाक. आणि ताटं वगैरे पण ठेवली होती. तर ताटं आता एक संचितने घेतलं होतं, कशाला घेतलं होतं काय माहिती. मग ती ताट मी तिथं ठेवलं, भाकरी केल्या, चपात्या केल्या. आणि आता भेंडी पण बनवायची होती आणि डाळ पण बनवायची होती. तर मुगाची डाळ होती आणि मुगाच्या डाळीला, मुगाची नाही तुरीची डाळ होती. तुरीच्या डाळीला मी एक 1.5-2 तास भिजत घालायची. मग भिजून अशी छान भिजते. नंतर मी कांदा कट करून घेतला होता, टोमॅटो कट करून घेतले. आता फ्रीजमधून कढीपत्ता घेते. तर हा कढीपत्ता पण विकतच आणलेला आहे, कारण आता आम्ही गावावरून येताना गडबड एवढी झाली की कढीपत्ता आणायचं विसरूनच गेलो आम्ही. संचितची नुकतीच आंघोळ झाली होती, मला म्हणत होता शर्ट घाल, त्यामुळे मी त्याला शर्ट घातला. नंतर केस वगैरे विंचरले, पावडर लावली आणि नंतर मग जे राहिला होता निम्मा अर्धा स्वयंपाक तर तो केला. आणि अंधार असला की अंधारात काही सुचत नाही, काही समजत नाही, चाललं होतं तरी पण पटकन आपलं करायचं. आणि बरं झालं लाईटची मी वाट बघितली नाही, कारण जवळपास लाईट सकाळी 10 गेलेली, 4:30-5 लाईट आली. त्यामुळं म्हणलं चला, नाही तर माझं जवळपास मी 11 तर लाईटची वाट बघत बसले होते. 11:15 झालत्या आणि तिथून नंतर म्हणलं आता लाईट काय यायची लक्षणं दिसेना, म्हणून मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर इथं बघू शकता भेंडीला काय केलं, चपात्या झाल्या की त्याच तव्यामध्ये भेंडी कट करून छान पहिली भाजून घेतली. आणि नंतर मग आता फोडणी द्यायची, अजून झाकण लावून ठेवते कारण थोडीशी कच्ची वाटते भेंडी. आणि एका साईडला कांदा टोमॅटो छान भाजून घेतलं, भाकरी पण थोड्या थंड झाल्या, भाकरीला पण झाकण लावून ठेवलं. आणि इथं बघू शकता छान सुरुवातीला थोडंसं तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि छोटे 2 कांदे आणि 1 टोमॅटो छान व्यवस्थित मिक्स केला. आणि ते छान डाळ भिजत घातली होती. आता भिजवली म्हणजे पण झालं नाही असं नाही, पाणी घालून पण थोडी शिजवावी लागते. आणि सुकी डाळ बनवायची होती, त्यामुळं मस्त अशी छान होते. मी बनवत नाही जास्त करून, आता मी बनवत नाही जास्त म्हणजे बनवतच नाही, मला वाटते मी पहिल्यांदाच केली असेल अशी डाळ. आणि आईने सांगितली होती मला अशी डाळ बनव म्हणून, नाहीतर मी कधी बनवत नाही. हरभऱ्याची डाळ बनवत होते मी, हरभऱ्याची डाळ छान लागते, पण ही डाळ मी पहिल्यांदाच केली. ते पण त्यांनी सांगितली रेसिपी आणि मी केली. तरी तर बघू शकता मसाले डब्बा आहे, मसाले डब्ब्याचं पण काम झालं म्हणू शकत नाही. अजून भेंडीला लागणार आहे, तरी पण मी डब्बा आहे तो इथं ठेवला. आणि नंतर लक्षात आलं की माझ्या अरे अजून भेंडी तर राहिली बनवायची. तर असं असतं माझं काम. नंतर इथं भेंडी पण छान आपली अशी शिजलेली आहेत. आणि नंतर मग दुपारचं जेवण वगैरे केलं, किराणा आणला होता, किराणाचं सामान सगळं ठेवायचं होतं. तर मी आणि संचित दोघं गेलो होतो आणि दोघांनी जाऊन सगळं आणलं होतं, डाळी, नंतर मॅगी, नंतर हा आहे बिर्याणीचा तांदूळ, बरंच काही 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 संपलं होतं. तर ते जाऊन घेऊन आलो, चहापत्ती, नंतर ओट्स पण आणले होते. मला ओट्सचे उत्तप्पा वगैरे खायला खूप जास्त आवडतात. तर हवा आहे, नंतर संचितसाठी पॉपकॉर्न, मीठ, सनफ्लावर सीड्स पण आणल्या होत्या. माझ्याजवळ आहे सीड्स, अजून अधूनमधून खाते. गरमी आहे, अजून पाऊस जरी पडत असला तर गरमी आहे, त्यामुळं गरमीचं जरा मी बंदच केलेत खायचे. नंतर हे बरंच काही काही डिंक लाडू वगैरे आहे. नंतर भांड्याचं विम जेल, असं काही 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 आणलं होतं. हनी संचितला आवडतो, हनी मी पण पित असते. कधी तर गोड काहीतरी खावं वाटलं की एक चमचा मध आहे तर मी खात असते. मग कसं गोड खाल्लं की खाल्ल्यासारखं पण वाटतं आणि काहीतरी चांगलं पण खातो आपण. तर असं असतं माझं काम. आणि नंतर मग किराणा वगैरे ठेवला आणि मग आणलं होतं मॉलमधून. मॉलमध्ये गेलो होतो, मग मॉलमध्ये होतं सगळं पिझ्झाचं साहित्य. त्या पिझ्झ्याची ऑलरेडी रेसिपी दाखवून झाली आहे, त्यामुळं पिझ्झा बेसमध्ये 2 बेस आलं होतं. आणि एक पहिल्या बेसचे मी रेसिपी दाखवली आणि हा दुसरा बेस राहिला होता. तर त्याचा पिझ्झा केला मी आणि संचित नवस्ताशी पिझ्झा पार्टी केली. तर थम्सअप आणलं होतं, नंतर पिझ्झा, दोघांनी मस्त असं दुपारच्या वेळेस वर बसून एन्जॉय केला. आणि संचितचं खूप संचित आगाव आहे, मला म्हणत होता व्हिडिओ अजिबात नाही काढायचा, त्याला व्हिडिओ काढलेला आवडत नाही.
त्यामुळे बघा इथं म्हणतो व्हिडिओ पहिला बंद कर बरं का, व्हिडिओ पहिला बंद कर बरं का, लाली माझ्याकडे खुंडच देऊन बघतोय, त्याला का बरं आवडत नाही काय माहिती, पण व्हिडिओच काढू देत नाही. नंतर पाऊसाला पण सुरुवात झाली आणि पाऊस पडायला लागला, मग मला प्यायचा होता चहा. तर इथं मी वरती आले होते, वरच्या रूममध्ये मी आणि संजय दुपारच्या वेळेस बसतो आणि इथं जिन्यामध्ये ठेवलेलं असतं काही काही सामान आमचं असतं. गावावरून आणली होती मका शेंगा वगैरे आणलेल्या, तर ते जिन्यामध्ये ठेवल्या होत्या आणि आता मी बनवते चहा. तर आता जवळपास एक पाच होत आलेत, पाच सव्वा पाच तर झालेत आणि मग मस्त असा माझ्यासाठी ठेवला आहे चहा. एका साईडला शेंगा पण भाजल्या होत्या आणि चला या तुम्ही शेंगा खायला, ओल्या शेंगा तुम्हाला खायला आवडत असतील तर. आणि जे मॉलमधून डाळी वगैरे आणली होती हरभऱ्याची, तर ती 1.5 किलो डाळीचं हरभरा डाळीचं घरीच बेसन बनवले. आमच्या घरी गिरण आहे त्यामुळं गिरणीमध्ये दळण पण दळू शकतो, बेसन करू शकतो, रवा लापसीचं वगैरे पाहिजे असेल तर लापसीचं पण करू शकतो. तर हे आईने बेसन करून ठेवले, आता बेसन लागतंच कशाला, पण शेंगदाण्याची पोळी बेसन पिठलं काही तर वड्या वगैरे असतात असतं त्याला बेसन लागतं, त्यामुळे करून ठेवलं होतं. आणि तर आता कप घेते मी, चला तुम्ही आता या चहा पेला, चहा आणि मारी बिस्किट. तर मी चालले होते, चालल्यावर लक्षात आलं अरे चा लाईट तर बंदच केली नाही, कारण किचनमध्ये यायचं म्हणले की लाईट लागते, त्यामुळे मी लाईट बंद केली आणि आता चालले वरती. आणि मी आणि संचित दोघं, संचित काही चहा पित नाही पण मी मस्त असं चहा पित पित आता पावसाचा आनंद घ्यायचा. संचितचं अजून पिझ्झा खायचं चालूच होतं, त्याचा काही पिझ्झा खाऊन झाला नव्हता. हे बघा फोनमध्ये बघत बघत पिझ्झा खात बसला होता आणि मी आता मस्त असा बाहेर पाऊस बघत चहा पिते. तर असं असतं. आणि माझा अजून स्टँड लावायला फिक्स जागा अजून किचनमध्ये झाली नाही, त्यामुळे मला किचनमधले अजून व्हिडिओ काही मी दाखवलेच नाही. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय.